मोठी बातमी हाती येते, अखेर आता सचिन वाझेंना अटक झालेली आहे। सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला अटक झाली आहे। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पियो गाडी स्फोटके हे आढळल्या प्रकरणी अटक करण्यात आले आहे। 13 तासांच्या झडतीनंतर एनआयएने बेड्या ठोकल्यात। सचिन वाझेला आयपीसीच्या कलम 286, 465, 473, 506, 2, 120 बी आणि 4 ABI स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे। मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेला स्फोटकाने भरलेला स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझेवर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत जोडलेले आहेत। निखिल, काय अधिक माहिती द्याल? नक्की सर, सचिन वाझे यांची गेले अनेक दिवस ही चौकशी चालू होती, त्यामध्ये काल देखील तब्बल 13 तासांची चौकशी झालेली होती आणि त्यानंतर एपीआय सचिन वाझे आहे तर त्यांना एनआयएकडून अटक झालेली आहे। अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटके होती त्या प्रकरणात सचिन वाझेंना एनआयएकडून अटक झालेली आहे। काल सकाळपासून जी चौकशी आहे ती सचिन वाझेंची एनआयएकडून सुरू होती। अंबानी यांच्या घराबाहेर जी स्फोटकं आहेत आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात वाझे यांची भूमिका आहे ती संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसात एटीएस आणि एनआयएकडून देखील ही चौकशी आणि तपास सुरू होता। त्यामध्येच काल जी चौकशी सुरू होती त्यानंतर सचिन वाझे आहेत त्यांना ती आता अटक झालेली आहे। तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।